सत्ताधारी पक्ष पैशांची आणि विविध चौकशांची भीती दाखवतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडी चौकशी झाल्यापासून तेही बोलायचे कमी झालेत असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा खळबळ उडून दिलीय. कोहिनूर मिल प्रकरणी राज ठाकरे यांची काही दिवसांपूर्वी ईडी कडून चौकशी करण्यात आली, पण सरकारनं कितीही चौकशा लावल्या तरीही माझा आवाज बंद होणार नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. मात्र आता अजित पवार यांनी राज ठाकरे चौकशीनंतर बोलायचे कमी झाले असं म्हणून खळबळ उडून दिलीय. राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत काँग्रेस सोडणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांना अजित पवारांनी चांगलंच फटकारलं. तीन पिढ्या सरकारमध्ये असताना आणि मंत्रीपद देऊनही काही लोक पक्ष सोडून जात आहेत असं म्हणत अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय. आम्ही हर्षवर्धन पाटील यांना 50 ते 55 फोन केले, पण ते भेटले नाहीत, सांगायला काही नाही, म्हणून ते आता राष्ट्रवादीवर आरोप करतायत असा पलटवार अजित पवारांनी केलाय. मी पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, शरदराव रणपिसे, के सी पाडवी आणि विजय वडेट्टीवार हे सगळे माझ्या बरोबर बसले होते परवा मीटिंगला. सगळ्यांना ते दाखवलं. आता इथं विश्वासराव देवकाते पाटील बसले. मला माहिती नव्हतं, मी काय प्रत्येक जिल्हा परिषदेची मीटिंग पाहत नाही. त्या दिवशी जिल्हा परिषदेच्या मीटिंग मध्ये हर्षवर्धन पाटलांच्या आई वारल्या, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या सगळ्यांच्या आई सारख्याच ते आहेत. ती जागा मोकळी झाली, तिथं राष्ट्रवादीनं जागा लढवली नाही. त्यांची मुलगी चांगल्या मताधिक्याने निवडून झाली. आपल्याच घरातली मुलगी आहे, त्यांची मुलगी काय, आपली मुलगी काय, सारखीच. तिथं ती जागा भरायची होती, काँग्रेसची होती. काँग्रेसच्या जिल्ह्याच्या अध्यक्षांनी एक नाव दिलं, दुसरं नाव यांचं आलं, आणि त्या मीटिंग मध्ये काहीतरी यांनी मीटिंगच तकूक केली. तकूक केल्यानंतर पुन्हा मीटिंग काढावी लागली, ती परवा दिवशी झाली. नानाला विचारा अजित पवारांनी काय सांगितलं होतं. नानाला सांगितलं, तू जिल्हा परिषदेचा अध्यक्ष तुम्ही आहात, कुणी काही सांगितलं तर राष्ट्रवादीची सगळी मतं अंकिताच्या पाठीशी उभी करायची आणि तिला निवडून आणायची. सांगितलं होतं, नव्हतं विचार. त्याला सांगितलं, शिवाय विरुद्ध वाला सांगितलं. प्रदीपचा फोन आला, त्याला म्हणलं, तू जरी जिल्ह्याचा अध्यक्ष असला तरी मी नानाशी काय बोलायचं ते बोलीन. मी तुम्हाला हेच सांगितलं गेलं. आणि म्हणलं, त्यांच्या आजीची जागा त्यांची नात गेली तरी आपल्याला चालतंय. लास्ट क्षणाला अंकिताने फॉर्म काढून घेतला आणि नंतर कोण झुरंगे काय दत्ताजी त्यांनी फॉर्म काढून घेतला. काही आपला संबंध नाही, परंतु काय केलं जात, काही सांगायला राहिलं नाही की राष्ट्रवादीने केलं. अरे काय राष्ट्रवादीने केलं, कशाला आम्ही करू. आणि सोनियाजी आणि पवार साहेब काल का परवा बसले होते दिल्लीत. स्वतः काल पृथ्वीराज चव्हाण म्हणले की जरा थांबा, मार्ग निघतोय. आम्ही एवढंच म्हणत होतो की तिथं इंदापूर तालुक्यातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि दत्ता भरणेवर पण अन्याय करू नका. आणि शेजार धर्म पाळण्याच्या करता हर्षवर्धन पाटला